आता जी सगळ्यात मोठी बातमी हाती येत आहे, टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळील पूल कोसळला असून गर्दीच्या वेळी पूल पडल्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. अंजुमन इस्लाम शाळेजवळ ही घटना असून प्राथमिक माहितीनुसार दोन जण दगावल्याची शक्यता आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले असून ढिगार उपसण्याचे काम युद्धपातळीवरती सुरू आहे. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे.